एका चारचाकी वाहनात चायना चाकूसह घातक खंजिरे असलेले शस्त्र घेऊन अमरावती शहरात येत असल्याची गुप्त माहिती मिळताच शहर गुन्हे शाखेच्या युनिट 2 पथकाने रात्रीस वडाळी नाका येथे सापळा रचला. वडाळी नाका येथे चारचाकी वाहन दाखल होताच तेथून तिघांना घातक शस्त्रासोबत ताब्यात घेतले. या कारवाईत तब्बल 7 चायना चाकू, 1 खंजीर शस्त्र आणि 1 चारचाकी वाहन असा एकूण 2,69,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. शहरात घातपाताच्या उद्देशाने चांदूर रेल्वे ते वडाळी मार्गाने येणाऱ्या चारचाकी वाहनाला मोठ्या शिताफीने ताब्यात घेऊन परराज्यासह अन्य जिल्हा आणि शहरात राहणाऱ्या युवकाला शहर गुन्हे शाखा 2 पथकाने ताब्यात घेऊन मोठी कामगिरी बजावली आहे. पथक नाईट पेट्रोलिंग करीत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरून वडाळी नाकाजवळ सापळा रचला. काहीच वेळात चांदूर रेल्वे ते वडाळी मार्गाने अमरावती शहरात प्रवेश करणाऱ्या MH04 Z2057 क्रमांकाचे चारचाकी वाहन अडवून वाहनातून तब्बल 7 चायना चाकूसह 1 खंजीर शस्त्र जप्त केले. या कारवाईत पोलीस पथकाने नाशिक जिल्ह्यात राहणारा 38 आरोपी जावेद शेख वल्लद अनिश शेख तर कर्नाटक राज्यातील बंगलोर शहरात राहणारा 30 आरोपी मोहम्मद अरफाज वल्लद शेख हुसेन तर अमरावती लालखाडी राहणारा 24 आरोपी अब्दुल अयफाज वल्लद अब्दुल अजीज या तिघांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्या जवळील घातक शस्त्रासह चारचाकी वाहन असा एकूण 2,69,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांविरुद्ध फैजरपुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा पथक 2 पोलीस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश इंगोले, पोलीस उपनिरीक्षक राजकिरण येवले, पोलीस कर्मचारी संजय वानखडे, राजेंद्र काळे, जावेद अहमद, दीपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, संग्राम भोजने, निलेश वंजारी आदींनी केली.